उमेदवार जाहीर करण्यात काँग्रेसच्या तुलनेत भारतीय जनता पार्टीने आघाडी घेतली आणि पहिली प्रचारसभा सुद्धा कोथरूडमध्ये पार पडली आहे. मात्र अजून सुद्धा काँग्रेसला उमेदवार मिळत नाहीये. भाजपने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना उमेदवारी न देता पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली आणि प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. काँग्रेसच्या शहर शाखेनेही उमेदवार जाहीर झाला नसला तरीही प्रचाराचं नियोजन केलंय. शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत प्रचाराचं नियोजन केलंय. मात्र अजूनपर्यंत काँग्रेसला उमेदवारच सापडत नाही. काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे शहरात सध्या काँग्रेसची परिस्थिती चांगली पाहायला मिळत नाही. विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकेत दारुण काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर शहर काँग्रेसला पुन्हा उभारी घेता आलेली नाहीये. कारण लोकसभेसाठी पालकमंत्री गिरीश बापट यांची भाजपकडून निवड झाली असताना अद्यापपर्यंत काँग्रेसकडून एकाही उमेदवाराची घोषणा झालेली नाही आहे. बरीच नावं काँग्रेसमधून चर्चेत आली. प्रवीण गायकवाड असतील, अरविंद शिंदे असतील, मोहन जोशी असतील आणि आज पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती. मात्र त्या चर्चेला पृथ्वीराज चव्हाणांनी पूर्ण विराम दिला. मात्र अद्यापपर्यंत काँग्रेसकडून कोणताही उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे शहर काँग्रेसमधल्या कार्यकर्त्यांमध्ये एक उदासीनता पाहायला मिळतीये. कॅमेरामन शिवाजी साळुंकेसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे.